मी पुस्तकीय शाळा शिकलेली नाही, परंतु काळ्या मातीची सेवा करण्यासाठी निसर्गाची शाळा शिकून विविध बियाणे व त्याची महती समाजापुढे मांडत आहे. मला मिळालेला पुरस्कार माझा नसून या काळ्या मातीचा व त्या बियांचा आहे. मला कितीही पुरस्कार मिळाले तरी या मातीला विसरणार नाही, असे मत बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केले. कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य व पुणे आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कृषी तरंग कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन कोकम ठाणे येथे करण्यात आले होते. यावेळी राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. खेळ करणारे मुलं आणि शिवाजी महाराजांचे एवढे फिरत राहिले, यांना खूप खूप माझ्या शुभेच्छा. आणि बसलेले मान्यवर मला या ठिकाणी बोलवलं आणि एवढा माझा सन्मान करा. तर खरोखर हा पुरस्कार भरपूर म्हणतात, पण पुरस्कार माझा नाही, माझ्या काळ्या मातीचं आहे, माझ्या बियाचं आहे. आणि मी काही शाळा शिकलेली मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण मी काळ्या मातीची नातं जोडलो. काळ्या मातीमध्ये शिकले आणि निसर्गाची शाळा शिकली, आणि ती निसर्गाची शाळा आज मी समाजापुढे मांडते आणि सांगते. तर हे पुरस्कार घेता घेता, हे पुरस्कार किती जरी असले तर मी एक माझ्या काळ्या मातीचं नातं नाही सोडणार. आणि माझे जे बी आहे या बियाला कधीच नाही विसरणार. माझं काम कायमस्वरूपी चालू आहे, समाजाचं काम मी करत राहील. आणि याच्याबद्दल कृषी सेवक असतील आणि असतील, तर खरोखर शेतकऱ्यांचे गरीब महिलांचं काम हे पुढं आणण्याचं काम तुम्ही केलंय. आणि हे काम करता तुम्ही प्रत्येक गरीब महिलेला, प्रत्येक विद्यार्थीला, प्रत्येक जे कलाकार आहे त्यांना खरोखर पुढं आणण्याचं काम तुम्ही केलं. ते एवढे बोलून मी देऊ शकतो. जय हिंद.